मी दगडूशेठ गणपती मंदिरात आहे आणि आपण आता इथे बघतोय सूर्यफुलांची खूप छान आरास या गणपती मंदिरात केलेली आहे. अगदी कळसापासून गाभाऱ्यापर्यंत 21,000 सूर्यफुलांची आरास आता आज सकाळी दगडूशेठ गणपती मंदिरात करण्यात आली आहे आणि सकाळपासूनच सगळ्या भाविकांची ही आरास बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करताय. आपण इथे बघतोय भाविकांची सकाळपासूनच इथे गर्दी आहे आणि प्रत्येक जण ही आरास मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे चैत्र महिना सुरू झालाय आणि विविध फुलांना यावेळेस बहर येत असतो आणि आता सूर्यफुलांचा सीझन आहे, त्यामुळे सूर्यफुलांची 21,000 सूर्यफुलांची आरास आता दगडूशेठ गणपती मंदिरात करण्यात आलेली आहे. आणि ही जी सूर्यफुले आहे यांची खासियत म्हणजे या तेलबिया नाहीयेत, तर सजावटीसाठी वापरण्यात येणारी ही सगळी सूर्यफुलं आहेत आणि छान पिवळ्या कलरची अशी ही सूर्यफुलांची आरास दगडूशेठ गणपती मंदिरात करण्यात आली आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे फुलांची आरास इथे करण्यात आलेली आहे. आपण बघतोय भाविकांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे. कायमच दगडूशेठ गणपती मंदिरात वेगवेगळ्या गोष्टींची आरास करण्यात येते आणि पहिल्यांदा सूर्यफुलांची आरास आणि तेही 21,000 सूर्यफुलांची आरास या मंदिरात करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन रश्मी खेडीकर सह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.